नागपूर इथलं महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन त्याची आज सांगता झालेली आहे. मी पहिल्या प्रथम आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, धन्यवाद देतोय. सभागृहात सुद्धा मी आपल्याला धन्यवाद दिलेले आहे, कारण पहिल्या दिवसापासून आपण फार चांगल्या पद्धतीने या अधिवेशनाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवल्यात. आणि हा एक मी आवर्जून उल्लेख केला की या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन नागपूरचं, आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आल्यानंतर जे स्वागत विदर्भातल्या जनतेने आमचं केलं, आपणही आमचं स्वागत केलं. नुसतं स्वागतच आपण केलं नाही, तर आमच्याकडनं असलेल्या अपेक्षा सुद्धा एका आपुलकीच्या भावनेतून मांडल्या. या सर्व अपेक्षांचा आणि आपण मांडलेल्या प्रश्नांची आणि व्यथांची आम्ही दखल घेतलेली आहे. मी जे सभागृहात सांगितलं की गेल्या 4-5 दिवसांमध्ये एक नागपूर आणि वर्धा जिल्ह्याची बैठक झाली, पण त्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो. नागपूरची जी बैठक आहे ती येत्या आठवड्याभरामध्ये मी मुंबईमध्ये घेतोय. उर्वरित विदर्भातील सर्व जिल्ह्यांची लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि प्रशासकीय अधिकारी अशा बैठका आम्ही घेतल्या, आणि त्या बैठकांमध्येच अनेक स्थानिक प्रश्न पिण्याचे असतील, रुग्णालयांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, सर्वच हे मार्गी लावण्याच्या निमित्ताने आदेश दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की जी कामं काही गोष्टींअभावी अडली होती, मग निधी असतील किंवा परवानगी असतील, ती अडलेली कामं मार्गी लागून लवकरात लवकर पूर्ण होतील, आणि विदर्भाच्या जनतेच्या ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला आमच्याकडनं नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, आणि ते वचनच मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सगळ्यांना देतोय. अधिवेशनाची सांगता होत असताना अंतिम आठवडा प्रस्ताव त्याला उत्तर देत असताना मी 2-3 घोषणा किंवा निर्णय, घोषणा नाही निर्णय, हे जाहीर केलेले आहेत. आणि हे निर्णय म्हणजे जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचं वचन आहे, गोरगरिबांसाठी 10 रुपयात थाळी. त्या निर्णयाची घोषणा आम्ही केलेली आहे. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत. पहिल्यांदा राज्यात 50 ठिकाणी ही केंद्र उघडण्यात येतील. मग त्याचा अनुभव घेऊन त्याच्यात आणखीन काही उणीवा असतील तर सुधारणा करून नक्कीच ही योजना आम्ही राज्यव्यापी करणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन एक विषय जो सर्वांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्यांची जी काही कामं असतात छोटी मोठी त्याच्यासाठी त्यांना मुंबईमध्ये मंत्रालयात हेलफाटे मारावे लागतात, अनेकदा चक्रा मारावे लागतात, पण कामाची दखल नक्की कोणाकडे द्यायचं काय करायचं हे कळत नाही. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की मुंबईमध्ये जसं एक मुख्यमंत्री कार्यालय आहे CMO ज्याला म्हणतात, तसं प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एक CMO असेल. जी कामं मुंबईत ज्या कामासाठी मुंबईत येण्याची आवश्यकता लागणार नाही ती कामं तिथल्या तिथेच केली जातील, आणि ही सगळी कार्यालय ही मंत्रालयातल्या आमच्या मुख्य कार्यालयाशी ती कनेक्टेड असतील. याचबरोबरीने बाकी जे काही निर्णय घेतले आहेत आपल्यासमोर आलेले आहेत. विदर्भासाठी विदर्भामध्ये खनिजाचा विपुल साठा आहे, पण त्याचा योग्य पद्धतीने अद्याप उपयोग केला गेला नाही, म्हणून ही आपली संपत्ती ही अशीच भूगर्भामध्ये राहिलेली आहे. आणि हा ज्या वेळेला प्रश्न आम्ही मांडत होतो तो मांडल्यानंतर सुद्धा म्हणावी तशी दखल घेतली जात नव्हती, आणि त्याकरता या सरकारने हाही निर्णय घेतलेला आहे की पूर्व विदर्भामध्ये जो खनिज साठा आहे, विपुल खनिज साठा आहे, तो लक्षात घेऊन जसा जमशेदपूर भिलाई इथे मोठा स्टील प्लांट आहे तसा एक मोठा स्टील प्लांट या पूर्व विदर्भात आणल्यानंतर या पूर्व विदर्भाचा नव्हे तर पूर्ण विदर्भाचा कायापलट करू शकेल एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. रोजगार उपलब्ध होईल. अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत, मिहान असेल, मग ते गोसेखुर्द असेल, काही ठिकाणी हॉस्पिटलच्या इमारतींचा प्रश्न असेल, पण हे सगळे निर्णय घेत असतानाच शेतकऱ्यांबद्दल म्हणजे आम्ही मुंबईमध्येच एक निर्णय घेतला होता की इथला जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याला प्रोत्साहनपर राशी म्हणून आम्ही 500 रुपयाची घोषणा केली होती. मग आमच्या लक्षात असं आलं की मूळ किंमत आणि राशी धरल्यानंतर साधारणतः 2300-2350 रुपये त्याच्या हातात पडतात, तर ते पूर्ण
2500 रुपये म्हणजे त्याच्यात 150-200 जी काय आणखीन त्याच्यात भर टाकण्याची गरज आहे ती टाकून त्या माझ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये पूर्ण 2500 रुपये मिळतील हा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्ष दुष्काळ अवकाळी याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. या त्रस्त शेतकऱ्याला आधार देण्याची एक आवश्यकता आहे. आम्ही जो काही निर्णय घेतलाय हा केवळ शेतकऱ्याच्या तेवढ्या पुरताच आज जो काही मगाशी आपल्या समोर तो आला असेल हा एकमेव निर्णय नसणार. तर शेतकरी चिंतामुक्त कसा होईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही योग्य दिशेने पावलं टाकतो आहोत. पण आज जो एक निर्णय आम्ही घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. सप्टेंबर 19 म्हणजे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची पीक कर्ज थकीत झालेली आहे त्या सर्व थकीत पीक कर्जातून महाराष्ट्राचं सरकार त्याला कर्जमुक्त करत आहे. ही योजना मार्चपासून सुरुवात होईल आणि ही योजना म्हणजे जसं पूर्वीच्या सरकारने केलं होतं आम्ही त्याच्यामध्ये होतो जवळपास 26-27 वेळा योजनेनंतर सुधारणा कराव्या त्यांना लागल्या होत्या. म्हणजे द्यायचं आहे पण तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने ती एक योजना केली गेली होती. हे दुर्दैवी होतं. ही जी काही योजना आहे ही योजना शेतकऱ्याच्या थेट कर्ज खात्यामध्ये त्याचे पैसे जातील आणि शेतकरी कर्जमुक्त होईल अशी ती योजना आहे. एक साधारणतः पुढचे 1.5-2 महिने मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला पूर्ण तयार करण्यासाठी लागतील आणि ही यंत्रणा तयार झाल्यानंतर मार्चमध्ये जी ही योजना सुरू होईल आणि मार्च एप्रिल मे लवकरात लवकर ही पूर्ण योजना आम्हाला शेतकऱ्याच्या लाभासाठी वापरायची आहे. आणि मला खात्री आहे पूर्वी जशा अटीतटी शर्तीमुळे एक शेतकरी त्रासून गेला होता म्हणजे सोबत पत्नीला पण आण आणखीन हे केलं तर हा पण एक तुझा पुरावा दे अमुक कर तमुक कर या सगळ्या अडी अडचणींचा त्याला सामना करायला लागणार नाही आणि त्याला त्याच्या हक्काचं जे आहे ते हे सरकार द्यायला वचनबद्ध आहे. आणि मला स्वतःला एक समाधान आहे की शेतकऱ्याला आम्ही जे काही वचन दिलेलं आहे त्या वचनाला आजपासून सुरुवात होत आहे. मला असं वाटतं एक चांगली सुरुवात आम्ही तसं पाहिलं तर आमच्या या पहिल्या अधिवेशनात कारण पहिलं मुंबईतलं अधिवेशन झालं होतं ते 2 दिवसाचं होतं त्याच्यात सरकारवरती विश्वासदर्शक ठराव तो मंजूर करायचा होता बाकी कामकाज त्याच्यात काही झालं नव्हतं. पण कामकाजाच्या दृष्टीने आणखीन एक गोष्ट आनंदाची म्हणजे पहिल्या माझ्या ही कारकिर्दीची सुरुवात मुख्यमंत्री म्हणून या ज्याचा उल्लेख मी माझा आजोळ म्हणून केलेला आहे त्या विदर्भातून झालेली आहे. साहजिकच आहे या आजोळातून संपूर्ण विदर्भाचा आशीर्वाद घेऊन मी कामकाजाला सुरू केलेला आहे आणि यांचे आशीर्वाद विदर्भवासियांचे आशीर्वाद आमच्या सरकारला पुढची वाटचालसुद्धा यशस्वी करायला उपयोगी पडतील हीच एक खात्री बाळगतो. आणि याबद्दल आणखीन काही खोलात जाऊन प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा. मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपले अर्थमंत्री जयंतराव बसलेले आहेत ते आपल्या सगळ्या शंकांना उत्तर देतील. पण ह्या योजनेबद्दल आम्ही पूर्ण ज्याला एक प्रेझेंटेशन म्हणू ही नुसती योजना घोषित करून आम्ही गप्प नाही बसणार आहोत तर शेतकऱ्यांनी सुद्धा काय करावं यंत्रणेने सुद्धा काय करावं त्याच्याबद्दल आम्ही गावोगावी जिल्ह्यात जाऊन सगळ्यांना सांगणार आहोत. आणि एवढंच नाही तर आम्ही असं ठरवलेलं आहे की याबद्दल एक फिल्म करून आपल्या माध्यमातून की महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे की शेतकऱ्यांनी कुठे जावं काय करावं काय काय त्याला लागणार आहे. लागणार जास्त काही नाही आहे. ह्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीने त्याच्या हक्काचं ते जे काय आहे ते त्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ. आंध्र प्रदेशमध्ये महिलांचा काय एक मिनिट हा उदन आणि 2 लाखांच्या कर्ज माफीचा पूर्ण फायदा म्हणजे 7-12 कोटी साधारणतः किती लाख शेतकऱ्यांना. असं आहे की मागच्या सरकारने फार मोठी घोषणा केली पण तसं कोणतंही कर्ज लोकांना मिळालं नाही माफ झालं नाही. 34-35 हजार कोटीची घोषणा केली 17-18 हजार कोटी रुपयापर्यंत एक्झॅक्ट कर्जमाफी झाली आणि त्यामुळे सरकारने मी एवढंच आपल्याला सांगेन की मागच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जापेक्षा जो बोजा महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने स्वीकारलेला आहे तो कितीतरी मोठा आहे. यात स्पेसिफिक एखादा आकडा आज न सांगता मी योग्य वेळी तो आकडा आपल्याला सांगू एवढाच विश्वास ठेवा की देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमाफी दिलेली त्याच्यापेक्षा आमचा आकडा फार मोठा आहे. नंबर 1.
नंबर दोन, 2015 सालापासून जे थकलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना यात आम्ही समाविष्ट करून त्यांना कव्हर केलेलं आहे, त्यांचा समावेश केलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हेलपाटे घालावे लागणार नाहीत, त्याला त्याच्या बँकेत 10 वेळा जाऊन चौकशी करावी लागणार नाही. अशा पद्धतीची अतिशय सुटसुटीत कोणतीही अट न घालता कोणत्याही इफ आणि बट्स असं केलं तर असं, असं केलं तर असं, अशी कोणतीही अट न घालता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही याच्यात घेतलेला आहे. तो हॉर्टिकल्चरचा शेतकरी असो, धानाचा शेतकरी असो, डाळिंबाचा शेतकरी असो, द्राक्षाचा शेतकरी असो, ऊसाचा शेतकरी असो किंवा दुसऱ्या बाजूला कोणत्याही इतर पिकांचा शेतकरी असो, सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही थकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलेलं आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात सांगितलं त्या पद्धतीने पुढच्या काळात जे रेग्युलर आहेत, ज्यांचं कर्ज मागच्या काही वर्षात थकलेलं नाही असे जे शेतकरी आहेत त्यांचा विचार स्वतंत्रपणाने राज्य सरकार मंत्रिमंडळात ज्यावेळी प्रस्ताव त्यांचा येईल त्यावेळी त्याचा निर्णय करणार आहे. आम्ही यावेळी एक्सक्लुजनची प्रोसेस जी आहे, यांना वगळा त्यांना वगळा अशा गोष्टी टाळल्या आहेत. फक्त खासदार, आमदार आणि शासकीय कर्मचारी सोडून महाराष्ट्रातले कुणीही त्यात सहभागी झाले ज्यांना लाभ मिळत असेल त्यांना देणार आहोत. कर्जमाफी झाली होती त्यावेळेस एक असा आरोप होत होता की पूर्ण बेनिफिट वेस्टर्न महाराष्ट्राला मिळालेला आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना बेनिफिट मिळालेला नाही. 2008 मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यात हा बेनिफिट मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचं जे कर्जाचं अकाउंट आहे त्या अकाउंटवर आम्ही पैसे देणार आहोत. अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये मागचं सरकार असताना राज्यपाल महोदयांच्या काळात देखील जे निर्णय झाले त्या निर्णयाचं वाटप आमच्या सरकारने सुरू केलेलं आहे. जवळपास 61,600 कोटी रुपयाच्या रकमेपैकी 3,500 कोटीपेक्षा जास्त जवळपास रक्कम आम्ही ऑलरेडी वाटलेली आहे. अवकाळी पावसामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला मदत देखील मागितलेली आहे. मी परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यावरून दिल्लीला जाऊन दिल्लीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर देखील महाराष्ट्राने अवकाळी पाऊस आणि त्यानंतर जी पुरात हानी झाली आणि जे आपल्या मोठ्या प्रमाणात KR च्यामुळे सायक्लोनमुळे नुकसान झालं त्या सगळ्यांची मागणी पूर्वी पाठवलेली त्याची आठवण केंद्र सरकारला केली आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे जवळपास 15,000 कोटी रुपयाची रक्कम केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला येणं आवश्यक आहे. केंद्र सरकारची टीम येऊन गेलेली आहे पण सरकार बदलल्यामुळे आता केंद्र सरकारच्या अधिक आम्हाला मागे लागावं लागेल. ते लागल्यानंतर त्याही पैशाचा विनियोग हा या घटकांसाठी आम्ही करणार आहोत. कुणीही ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही हे वैशिष्ट्य सगळ्यात मोठं आमच्या योजनेचं जे आहे ते हे आहे की कुणीही कुठंही जाऊन हेलपाटे करून ऑनलाईन मध्ये रांगेत उभं राहा आणि अमक करा तमक करा. मागच्या कर्जमाफीला स्वतःच्या पत्नीला घेऊन जाण्याची पाळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आलेली, असला कोणताही सोपस्कार नाहीये. एक त्याने त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये आधार कार्डाची लिंक करून घेण्यासाठी त्यानं त्याला सोयीचं असेल त्यावेळी बँकेत जावं, ज्यावेळी आम्ही पैसे वर्ग करू त्यावेळी त्याने जाऊन त्याचं आयडेंटिफिकेशन करावं, असे दोनच एकच टप्पा आहे की त्याने जाऊन एकदा सांगितलं की मी जयंत राजाराम पाटील माझं हे अकाउंट आणि हे माझं आधार कार्ड
एवढं आयडेंटिफाय झालं, त्याने बटन त्याचं थंब इम्प्रेशन दिलं की त्याला त्याच्या खात्यावरची रक्कम वजा झाली आणि त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था एकाच जागी एकाच वेळी करणार आहे. त्याला कुठेही महाराष्ट्रात जाऊन हेलपाटी कुणाच्याही दारात आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी उभा करणार नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठेही हेलपाटे घालण्याची गरज नाही. अरे थांब ना, एक होऊ दे ना. आम्ही काही नाम ठरवले आहेत, त्याचा तपशील आम्ही लवकरच आपल्या समोर आणू. त्यावेळी असे जे वंचित राहण्याची शक्यता आहे त्या सगळ्या आम्हाला सगळ्यांना मदत करायची ही आमची भूमिका आहे. एक मिनिट, यांचा प्रश्न मगच पासून आहे. हा सांगा. थकले असतील तर हा प्रश्न अतिशय गांभीर्याने सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये नेमका कायदा काय केलेला आहे त्याची माहिती आपल्या लक्षात आली असेल की आम्ही मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर तो कायदा कशा पद्धतीने अंमलात आणणार आहेत आंध्र प्रदेशचं सरकार तेही बघितलं जाईल. एक मात्र नक्की की कोणत्याही परिस्थितीत महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार तडजोड करणार नाही. जे कोणी अत्याचारी असतील त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांची सुटका होणार नाही.